यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी प्रवेश सुरू. सन 2024-25 वर्षासाठी प्रवेश सुरू. YCMOU मार्फत उपलब्ध शिक्षण क्रम BA, BCOM, MCOM, MA मराठी, MA हिंदी, MA इंग्लिश, MA अर्थशास्त्र, MA लोकप्रशासन, MA इतिहास, MBA, HR, फिन, MKT, रुग्ण सहाय्यक, पेशंट असिस्टंट, गांधी विचार दर्शन पदविका, तसेच टेक्निकल आणि इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण पदवीधर व्यावसायिक नोकरदार महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी. स्पर्धा परीक्षा MPSC UPSC साठी उपयुक्त आणि सक्षम शिक्षण. RPD ज्युनियर कॉलेज असतील YCMOU अभ्यास केंद्रात प्रवेशासाठी आजच संपर्क करा. मुख्य प्रवेश कार्यालय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, RPD ज्युनियर कॉलेज, गेट नंबर 2 समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ सावंतवाडी. संपर्क तुषार वेंगुर्लेकर 8605-99-23-34 आणि 94-22-89-66-99. मतमोजणीला रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहत आहोत ती कणकवलीमध्ये आहोत. कणकवलीमध्ये कशी परिस्थिती आहे? कणकवलीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त वागवण्यात आलेला आहे. आपण कणकवलीच्या पटवर्धन चौकामध्ये आहोत. आपण पाहत आहोत की RCV आणि दंगल नियंत्रण पथक हे इथे तैनात करण्यात आलेलं आहे. ह्या पटवर्धन चौकामध्ये आज मंगळवार आहे. मंगळवारचा बाजार देखील अजून काही प्रमाणात भरलेला नाही आहे. आणि सध्याची परिस्थिती आपण पाहत आहोत की हे जे पोलीस यंत्रणा आहे त्यांचे जे नियोजन आहे सकाळपासून ते सुरू आहे. आणि ह्या पटवर्धन चौकामध्ये तसा म्हणावं तसा शुकशुकाट दिसत आहे. कारण कुठे ना जे आज मंगळवारची रेलचल असते आणि बाजार असतो आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी नागरिक येथे फिरत असतात, पण ती आज फिरताना दिसत नाहीत. कारण आज निकालाचा दिवस, प्रत्येकजण आपल्या घरात बघून बसून हा निकाल पाहण्याताना दिसत आहे. तेवढी रहदारी आपले कणकवली शहरामध्ये आपल्याला या मंगळवारच्या दिवशी दिसत नाही आहे. बाजार देखील आज मंगळवारचा आहे, तो देखील भरलेला कुठे दिसत नाही आहे. पण पोलीस बंदोबस्त हा तगडा तैनात करण्यात आलेला आहे. कणकवली पटवर्धन चौक असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, नरडवे नाका आणि पेट्रोलिंग देखील कणकवली संवेदनशील ठिकाणी हे सुरू आहे. आपण ही दृश्य लाईव्ह पाहत आहोत की कशा पद्धतीने हे नियोजन आहे पोलिसांचं. आणि सध्याच्या परिस्थितीत हे सर्व जे अपडेट आहेत ते रत्नागिरीतून आपल्याकडे येत आहेत. आपण ही सर्व जी आहे ती माहिती सर्व आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि निकाल यायला सुरुवात झालेली आहे. काही निकाल आलेले पोस्टल जे वोटिंग आहे ते मोजण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व निकाल आपल्या हाती येणार आहेत. कोकण साईड लाईव्हच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांपर्यंत आपण ही आजची महत्त्वाची घडामोड सर्व प्रेक्षकांना दाखवणार होतो. पण आत्ताच्या घडीला सर्वात महत्त्वाची कणकवली तगडा पोलीस बंदोबस्त आहे. कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते हे रत्नागिरीला गेल्यामुळे कार्यकर्ते कुठे दिसत नाही आहेत कणकवलीमध्ये. आणि मोठा जल्लोष भाजपच्या गोटात होणार असंही बोलले जात आहे. त्यामुळे आता नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो आणि कोणाला कौल भेटतोय हे काही मिनिटातच आपल्याला स्पष्ट होईल. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.